सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा फक्त मुक्तागिरी न्यूज. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. साताऱ्यातील राजवाडा येथील चौपाटी जवळपास एक वर्ष बंद असल्यामुळे येथील व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. पाहूयात ही बातमी. सातारा येथील राजवाड्यासमोर चौपाटी भरत होती, मात्र कोरोनाच्या काळात ही चौपाटी बंद करण्यात आली होती. या ठिकाणी जवळपास 100 हातगाडे आणि टपऱ्यांमधून व्यवसाय केला जात होता. भेळीचे गाडे, पाणीपुरी, पावभाजी, वडेपाव, चायनीज, कुल्फी अशा विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल इथे मांडले होते. ते सर्वच आज जवळपास एक वर्ष झाले बंद आहेत, त्यामुळे या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली असून सातारा नगरपालिकेचे मुख्य अधिकारी अभिजित पापट यांना चौपाटी पुन्हा सुरू करण्याबाबत परवानगी मिळावी यासाठी हॉकर्सचे अध्यक्ष संजय पवार यांनी भेट घेतली. परवानगी न मिळाल्यास 5 फेब्रुवारी नंतर कोणतीही सूचना न देता राजवाडा चौपाटीवर हातगाडे पुन्हा सुरू करण्याचा निर्धार यावेळी संजय पवार यांनी व्यक्त केला. जावेद खान, मुक्तागिरी न्यूज, सातारा. हॉकर संघटनेचा शहर अध्यक्ष संजय पवार. आत्ता आम्ही बापटसाहेबांना भेटलो. 101 माणसं खाली होती, 7 जणांचं शिष्टमंडळ बापटसाहेबांना भेटलेलं आहे. 5 तारखेला तुम्हाला मी आणखी निर्णय देतो म्हणलेत. महाराजसाहेब इथं नाही आहेत. कुठं लावायचं, काय लावायचं सगळं आराखडा काढतो आणि तुम्हाला बसण्याची योग्य तर जागा करून देतो. सर्व सोयीने तुम्हाला करून देतो असे बापटसाहेब स्वतः म्हणले. 5 तारखेला जर बापटसाहेबांनी आणि कुणी जागा नाही दिली तर आम्ही आळूचा खड्डा किंवा गांधी मैदानावर बसणार. सर्वजण आम्ही बसणार. 6 तारखेला बसणार म्हणजे बसणारच आहेत. गेले 15 फेब्रुवारीपासून, आता हा दुसरा 15 फेब्रुवारी आला आहे. कोरोनासाठी आम्ही चौपाटी बंद ठेवली होती, त्यानिमित्त तेव्हापासून चौपाटी बंद आहे. गेले 1 वर्ष झालं या लोकांचं हाल चाललेलं आहे. आता लास्ट पर्याय म्हणून 6 तारखेला आम्ही चौपाटी कसल्याही परिस्थितीत चालू करणार आहोत. बापटसाहेबांनी मी आम्हाला आत्ता सांगितले, महाराजसाहेब आल्यानंतर जागा तुम्हाला योग्य ती जागा करून देऊ आणि तिथं चौपाटी आम्ही सुरू करणार आहोत. 3 सुचवले आहेत. युनियन क्लबचे 1 सुचवले, चौपाटी 1 सुचवलेले आणि परत जुना मोटर स्टँडच्या इथं कृष्णा टाकीच्या समोर जे मार्केट आहे ना तिथं एक जागा सुचवले आणि पार्किंगची एक जागा सुचवली. 4 जागा सुचवलेल्या आहेत आम्ही आता. तर ते आता जागा बघून आराखडा तयार करून तुम्हाला 2 दिवसात सांगतो म्हणलेत बापटसाहेब. आणि बापटसाहेबांनी काही जर नाही सांगितलं, काय नाही केलं तर 6 तारखेला 100 जणं जे आहेत ते फार लास्ट पर्याय ते त्यांना राहिलेलं आहे. त्याचा लास्ट निर्णय 6 तारखेलाच होईल. कृषी टेक प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पिकांच्या निरोगी दर्जेदार भरघोस उत्पादनासाठी कृषी टेकची इकोसर्ट प्रमाणे सेंद्रिय उत्पादने, पीक वर्धके, नैसर्गिक कीटकनाशके, नैसर्गिक बुरशी, जीवाणू व सूत्रकृमी प्रतिबंधके, नैसर्गिक खते व इतर उत्पादने, सूक्ष्म अन्नद्रव्य. 27 वर्ष शेतकऱ्यांच्या सेवेत रासायनिक खते व औषधे यांना योग्य सेंद्रिय पर्याय. शेतीची व्यवस्था आता झाली खास, कृषी टेकची उत्पादने एकदम झकास.